मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे नाईक, ठाकूर आणि कथोरे यांच्यापैकी एकाची तरी वर्णी लागावी अशी मागणी भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. माझ्या मतदारसंघातले किसन कथोरे हे देखील मंत्रिमंडळाच्या रांगेत आहेत असं पाटलांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आपल्यासमोर मागणी करेन की आता जे मंत्रिमंडळाचा विस्तार होतो त्याच्यामध्ये गणेश नाईक साहेब, प्रशांत ठाकूर साहेब यांना मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची मागणी करीन. आमच्याकडे किसन कथोरे आहेत माझ्या मतदारसंघात, ते सतत मंत्रिमंडळाच्या लाईनमध्ये आहेत. ह्या तिघांपैकी कोणाला तरी मंत्रिपद द्यावं अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांचीच आहे.